अमरावतीच्या तपोवन जवळील नागार्जुन कॉलनी येथील रहिवासी असलेले रामदास खवले यांच्या घरावर गेल्या काही दिवसापूर्वी अज्ञातांनी हल्ला केला होता. याबाबत गाडगेनगर पोलिसांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने खवले कुटुंबीय आमरण उपोषण करणार असल्याचे वृत्त विदर्भ न्यूजने प्रकाशित केले होते. वृत्तावर गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष ठाकरे विदर्भ न्यूजसोबत बोलताना म्हणाले की खवले यांचे घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची कार्यवाही सुरू असून आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तपोवन परिसरामध्ये नागार्जुन कॉलनी येथे 395-397 भाजपचा आपण गुन्हा नोंद केला होता. तसं कसोशीचा तपास पोलीस निरीक्षक श्री यादव करत आहे. तसंच त्या परिसरामध्ये यापूर्वीसुद्धा आपली सतत गस्त असते, CR1 असते आणि भुगाटीसुद्धा गस्त लावलेली आहे आणि नाईट ऑफिसर पण तिथे गस्त सतत करत असतो आणि काही क्लू जर लागले आमच्या हाती तर त्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक यावे हे पुढील तपास करीत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.